हाय फ्रेंड्स, तुम बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत नाशिक स्टाईल हेल्दी सांजा. खूपच टेस्टी लागतो, नक्की घरी ट्राय करून बघा. हेल्दी असा प्रकार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया. इथे मी एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 कप बारीक रवा. तुम्ही जाड रवासुद्धा घेऊ शकता, जाड रव्याने तर तो अप्रतिम होतो, पण माझ्याकडे जाड रवा नव्हता म्हणून मी बारीक रवा घेतला आहे. आता आपण तो तसाच भाजून घेणार आहोत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण तेल तूप टाकत नाही आहे. आता आपण तो खमंग असा भाजून घ्यायचा आहे आणि तो सतत ढवळत राहायचा आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही. तुम्ही बघू शकता आपला रवा छान भाजला गेला आहे आणि गुलाबीसर कलरसुद्धा त्याला आला आहे. आता आपण तो काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, या मी कापून घेतल्या आहे, या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता, शेंगदाणे. आता आपण ते छान परतून घेणार आहोत. शेंगदाणे आणि मिरच्या छान परतल्या गेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक कापून घेतलेला कांदा. मी इथे 1 कांदा कापून घेतला आहे. तो सुद्धा आपण गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांदा आपला छान परतला गेला आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत मटार. इथे मी फ्रोझन मटार घेतले आहे. तुम्ही फ्रेश मटारसुद्धा यूज करू शकता, पण फ्रेश मटार घेताना ते थोडेसे बॉईल करून घ्या म्हणजे ते लवकर शिजतील. कोथिंबीर आणि थोडीशी हळद. आता पुन्हा आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं सुकं खोबरं. नाशिक म्हटलं की सुकं खोबरं हे आलंच, कारण नाशिकला सुकं खोबरं आणि शेंगदाण्याचा भरपूर प्रमाणामध्ये वापर केला जातो. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण भाजून घेतलेला रवा. छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी साखर ॲड करणार आहोत. साखर खूप जास्त टाकायची नाही, अगदी थोडीशीच त्यामध्ये ॲड करायची आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 छोटा कप दही घेतला आहे, ते आपण फेटून घेणार आहोत आणि त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. इथे आपण 1 वाटी बारीक रवा घेतला होता, त्यासाठी आपण 2 वाट्या ताक आणि 1 वाटी पाणी असं प्रमाण घेणार आहोत. आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करूया आणि ताक बनवून घ्यायचं आहे. हे ताक थोडंसं आंबट असावं, खूप जास्त आंबटही नको आणि गोडही नको, मीडियम असं ताक घ्यायचं आहे. आता आपण ताक रव्यामध्ये टाकून घेणार आहोत. 2 कप ताक आणि 1 कप पाणी, म्हणजे 3:1 असं हे प्रमाण आहे. म्हणजे 1 कप जर रवा असेल तर 2 कप ताक आणि 1 कप पाणी घ्या, याचं प्रमाण हे परफेक्ट आहे. जर तुम्ही जाड रवा वापरला असेल तर 1 कप ताक किंवा पाण्याचं प्रमाण तुम्ही त्यामध्ये वाढवू शकता. आता आपण यावर झाकण ठेवून छान वाफ काढून घ्यायची आहे. कमी गॅसवर 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता. आता आपण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटांसाठी कमी गॅसवर वाफ काढून घेणार आहोत.
3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपला सांजा छान रेडी झाला आहे. त्यावर छान असं खोबरं भरभरून आपण ते सर्व करू शकतो. यामध्ये लिंबू घ्यायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी ताकाचा वापर केलेला आहे. नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.